तर दादा या ठिकाणी बोकड घेतलेला माल चांगला आहे बघा. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? 1500. तुम्ही कितीला घेतलेला? 1200. 1200 तर 1500 सांगायची किंमत होती. दादानी 1200 खरेदी केला पिलूचा आणि बघा कितीला जोडी घेतलेली? 5500. तर 5500 जोडी घेतली पिलूचा आणि बघा याचे 3000. तुम्ही कितीला घेतलेला? 2300. 2300. तर मित्रांनो 3000 सांगायची किंमत होती. 2300 खरेदी केला दादानी माल चांगला बघा. नंतर 3000 मग ते 2500 घेतलं. 2500 घेतला तर 3500 सांगायची किंमत होती. दादानी 2500 खरेदी केलाय माल चांगला बघा. नमस्कार मित्रांनो, बोकरवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या मार्केटला आलोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी गावरान जातीमध्ये मेंढ्या आणल्यात बघा दादानी. माल चांगला दिसला, मला क्वालिटी पण माल दिसला, त्यामुळे शूटिंग करायला आलो आपण. 17 नग सांगताय दादा ते टोटल किलो बघा. एक सेवर कर एक किलो आणलेला आहे. किती महिन्याचा माल आहे? 3-3.5 महिन्याचा. 3-4 महिन्याच्या आसपासचा माल आहे. बरं काय किंमत सांगतात नगाची? 7500. 7500 रुपये. का मागणी झाली का काही? 6000 झाली. 6000 झाली. काय अपेक्षा तुम्हाला? आम्हाला 6.5-7 पर्यंत झाला पाहिजे. बरं घरी किती माल आहे तुमच्या? घरी काय लास्टचाच आहे. किती? लास्टचाच येऊ हा शेवटचा आहे बो. तर मित्रांनो बघा माल चांगला आणलाय दादांनी. किंमत सुद्धा चांगली सांगितली. मेनू दिसायला चांगलाच बघा. क्वालिटी पण माल, एक नंबर माल आहे. तर या ठिकाणी गावरान जातीमध्ये मेंढ्या आणले आहेत दादांनी. पाहण्यालायक माल आहे. माल चांगला आहे बघा. क्वालिटी पण केलंय. एक नंबर माल आहे मित्रांनो. पिलू चांगले आहेत बघा. या ठिकाणी शोधा पण चालू आहे. शोधा पण पाहायला भेटेल आपल्याला लाईव्ह शोधा. माल खूप छान आहे. काय कानाची किंमत सांगितली? काय किंमत सांगितली? 6500. काय कानाने मागितले तुम्ही? 5000 प्रमाणे. तर मित्रांनो 6500 रुपये कानाची सांगायची किंमत आहे. 5000 पर्यंत शोधा लागलाय. माल चांगला आहे बघा. काय पेक्षा शेवट किती सोडायचे आहेत मग? चांगले मागितलेत ना 5000 ला त्यांनी. 5500 त्यांनी कमी नाही मागितले ना. सगळे उचलायचे ना त्यांना. 5500. तर मित्रांनो बघा 5000 ने सोधा झालेला आहे. या ठिकाणी माल चांगला आहे. क्वालिटी वन पिलो घेतलेत बघा. पिलो छान. तर या ठिकाणी गावरान जातीमध्ये कोकरा आलेले आहेत. माल चांगला आहे मित्रांनो. पाळण्यालायक माल आहे. पाळायला घेतलेला आहे. दादांनी माल खरेदी केलेला आहे. दादांनी माल विकलेला आहे. तर सुरुवातीला काय कानाची किंमत सांगितली होती? 5500 रुपये कानाची किंमत सांगितली होती. तुम्ही कुठून आहे दादा? मी मालेगाव. तुमचं नाव? विशाल आहे रे. बरं काय कानाने घेतले तुम्ही आता? मी 5000 कानाने घेतले. 5000 रुपये कानाने घेतले. बरं मालेगावला पण मार्केट आहे शुक्रवारच. ते सोडून तुम्ही साखरेला का बरं आलेत माल घ्यायला? साखरेला जरा चांगला माल भेटतो. माल चांगला आहे तो. मालेगावला मेंढ्या कमी येतात. मेंढ्या बरोबर. इकडे मेंढ्यांचं मार्केट चांगलं आणि आमचा कायम चालू होतो. बरं आता हे पाळण्यासाठी घेतलेले तुम्ही? हो पाळण्यासाठी. किती टार्गेट किती तुमचं? आम्हाला तरी 100 टार्गेट. 100 घ्यायचे बरोबर आहे. तर मित्रांनो मालेगावचं मार्केट सोडून साखरी मार्केटला आले दादा ते माल घ्यायला. 100 कोकर खरेदी करण्याचं टार्गेट आहे दादांचं. पिलूनी उडून घेतले. माल चांगला घेतलाय बघा. एक नंबर माल घेतलाय. तर दादांनी साखरी मार्केट मधून पाळण्यासाठी माल खरेदी केलेला आहे. पिलू चांगले आहेत. पाळण्याला एक माल घेतला. एक नंबर माल निवडून घेतलेला वाटतं. व्यापाऱ्याने सुरुवातीला काय किंमत सांगितली होती? 5-6000. 5-6500 पर्यंत. आणि टोटल काय कानाने उचलले तुम्ही? 5400 रुपये कानाने. तर मित्रांनो 6-6500 रुपये सांगायची किंमत होती. सरासरी 5400 रुपये कानाने माल उचलला आहे. 5400 रुपये कान. माल चांगला बघा. फ्रेश माल घेतला. एक नंबर माल आहे. गावरान जातीमध्ये मेंढ्या आणल्या दादांनी. माल चांगला आहे बघा. पिलू छान आणलेले. पाळण्यालायक माल आहे. नगाची काय सांगितले? 6000. मागणी झाली काही? किती झाले? 5000. काय अपेक्षा तुम्हाला? 5500. यायला पाहिजे. घरी किती मेंढे? घरी 800 आहेत. 800 मेंढे. बर कुठून आहे तुम्ही? कळंबी. हे कळंबीच. बर मोबाईल नंबर पाठ का तुमचा? नाही का? तर मित्रांनो नंबर पाठ आहे दादांचा. माल चांगला आणलाय बघा. बऱ्याच वेळेला आपण व्यापाऱ्यांचे नंबर डायरेक्ट देत असतो, करून शोधा करून देत असतो. पण बऱ्याच लोकांचा नंबर पाठवा आणि त्यामुळे नाईला अजून जातो. पिलू चांगले आणलेत. काय हरकत नाही. माल छान आहे. साखरी मार्केटला आले दादांचे पिलू विकायला. या ठिकाणी मेंढ्याचा शोधा चालू आहे. माल चांगला आहे बघा. दादांनी शोधा लावलाय. काय किंमत सांगितली त्यांनी?
त्यांनी 8,000. तुम्ही किती लावलाय सोदा? 7,500. काय अपेक्षा शेवट? 8,500. मित्रांनो 7,500 पर्यंत सोदा लागला, 8,500 अपेक्षा आहे दादांना. माल चांगला आहे बघा. गावरान जातीमध्ये मेंढे 15,000 सांगायची किंमत आहे. माल चांगला आहे बघा. जोडीची तुम्हाला हा काय अपेक्षा जोडीची? तरी 8 पर्यंत अपेक्षा आहे. तरी 8,000 पर्यंत. मागणी किती झाली? मागणी काय नाही, तिथं 5,000 रुपये सांगत होते. बरोबर. तर 8,000 रुपये सांगतायत मित्रांनो, 5-5.5 पर्यंत मागणी झालेली आहे. 8,000 ला थोडं फरक मिळालं तर आमच्या जोडी करून देणार. माल चांगला आहे बघा. तर दादांनी साक्री मार्केट मधून बोकड खरेदी केलाय. माल चांगला आहे. गावरान जातीमध्ये फुलू आहे. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? व्यापारी 3,500 म्हणे. हा, नंतर 3,000 मग ते 2,500 घेतलं. 2,500 घेतला तर 3,500 सांगायची किंमत होती दादांनी. 2,500 खरेदी केलाय. माल चांगला आहे बघा. या ठिकाणी गावरान जातीमध्ये बोकडाचं पिलू खरेदी केलंय. माल चांगला आहे. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती तुम्हाला? याचे 3,000. तुम्ही कितीला घेतलेला? 2,300 ला. तर मित्रांनो 3,000 सांगायची किंमत होती. 2,300 खरेदी केला दादांनी. माल चांगला आहे बघा. दादांनी साखरी मार्केट मधून जोडी घेतली. माल चांगला आहे. कितीला जोडी घेतलेली? 5,500 ला. तर 5,500 ला जोडी घेतली. पिलू छान आहेत बघा. तर दादांनी या ठिकाणी बोकड घेतलेला आहे. माल चांगला आहे बघा. व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती? 1,500. तुम्ही कितीला घेतलेला? 1,200 ला. तर 1,500 सांगायची किंमत होती दादांनी. 1,200 ला खरेदी केलाय. पिलू छान आहे बघा. तर दादांनी या ठिकाणी बोकड घेतलाय. माल चांगला आहे. गावरान जाते. काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? व्यापाऱ्याने काय सांगितलं होतं? 3,000 ले गेलचे. तर मित्रांनो 3,000 ला खरेदी केलाय. माल चांगला आहे बघा. तर मित्रांनो बाजार पूर्णपणे संपलेला आहे. आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.